Belki ona değil. मैदान खाली कराए थे सर्व लड़के क्रिकेट रसिक विनती है कि अपने मैदान खाली कराए थे हेलो मैदान मधील जे खेळाडू प्रेक्षक जे कोणी असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण मैदानाच्या बाहेर जायचंय मैदान त्वरित खाली करा बोरपाडा संघ दापोडे बी वीर तानाजी दापोडे संघाचा एक प्रतिनिधी किंवा कर्णधार मैदान आपण खाली करायचं आहे एक षटकाचा सामना होणार आहे या मैदानामध्ये आणि मित्रांनो ही स्पर्धा आपला कलागुणांना वाव देण्याकरता आपण आयोजित केली आहे याची नोंद घ्या मैदानातून त्वरित बाहेर निघायचं आहे मैदानामधून बाहेर निघायचं आहे एक एक षटकाचा सामना खेळवला जाणार आहे कारण डिसिजन क्लिअर न झाल्यामुळे एक एक षटकाचा सामना खेळवण्याचा निर्णय आमच्या आयोजन कमिटीने घेतलेला आहे नाणेफेक केली जाणार आहे नाणेफेकसाठी दोन्ही संघाचे संघाने घ्यायचं आहे हॅलो मित्रांनो ही स्पर्धा सीएम चषकच्या नावाने आपल्या भारत देशातील सर्वात मोठा कलाक्रीडा महोत्सव आपल्या कवाड गावामध्ये सुद्धा आपल्या भिवंडी तालुक्यात सुद्धा साजरा होत आहे मैदानातील जे प्रेक्षक आहेत त्यांना शेवटचा अंतिम पुकार जो फलंदाजी करणारा संघ होता तो फलंदाजी करेल आणि जो गोलंदाजी करणारा संघ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे वीर तानाजी दापोडे बी संघाने आपलं क्षेत्ररक्षण तोडीत लावायचं आहे आणि येणार बोरपाडा संघाने आपली जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे बिंदास लसणे आपण खेळाडू कक्षामध्ये आपल्या दापोडे संघ हा बॅटिंग ज्याची होती आणि बॅटिंग करा येणार बोरपाडा संघ आपण फलंदाज तोडीत मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे वीर तानाजी दापोडे बी या संघाने प्रत्येक एक एक षटकाचा सामना आपण पाहणार आहोत दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपलं कसब आपलं कौशल्य दाखवण्याची संधी या सीएम चषकच्या माध्यमातून दिली जाते मित्रांनो तर नक्कीच त्या संधीला सोनं करा आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा चांगला खेळ दाखवाल अशी अपेक्षा करतो लगेचच फलंदाजी करणारा एन आर बोरपाडा संघ सलामीचे फलंदाज आणि दोन्ही संघांना नवीन चेंडू दिले जातील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे नवीन चेंडू दोन्ही संघांना नवीन चेंडू सुपूर्द करण्यात येतील याची दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे वीर तानाजी दापोडे बी या संघाने आणि आपली जोडी येणार बोरपाडा संघाने मैदानामध्ये पाठवायची आहे तर मैदान क्रमांकावर 2 वर जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये अक्षय मडवे हा सामनावीर ठरलेला आहे अक्षय मडवे आपण पुढे यायचं आहे अक्षय मडवे या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाणार आहे गुड बाय केवणी दिवस संघाचा 0 मिनिटां कमाल फलंदाज अक्षय मडवे इज द मॅन ऑफ द मॅच षटकऱ्यांची हॅट्रिक ही तिथे केलेली आहे मंचावर विराजमान सन्माने रुपेश गुळवे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभासते मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी अक्षय मडवी या सामनावीराचा पारितोषिक द्यायचं आहे हे आपण पाहू शकता त्यांच्या सुभासते अक्षय मडवी असं मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे सामनावीर ठरलेला अक्षय मडवी आज की श्याम गुड बॉय केवणी दिवे व 0 मिनिटां कमाल अक्षय मडवी के नाम वेल प्लेड अक्षय तुला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा क्षेत्ररक्षण लावायचं आहे वीर तानाजी दापोडे बी या संघाने वीर तानाजी दापोडे बी संघाने आपलं क्षेत्ररक्षण तोडीत लावायचं आहे दोन्ही संघांना नवीन चेंडू सुपूर्द केले जातील याची नोंद घ्यायची आहे तर क्षेत्ररक्षण लावायचं आहे येणार बोरपाडा संघाने आणि स्वयंसेवक समालोचक कक्षामध्ये स्वप्निल ठाकरे सज्ज होत आहेत माझ्या समवेत वेलकम स्वप्निल ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे इस बीच करा मुकाबला कश्मकश भरा मुकाबला सभी दर्शकों के लिए एनआर बोरपाडा वर्सेस वीर तानाजी दापोडे बी
दो हाथ करेंगे। एक ओवर का मैच रहेगा, देखना है कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन घर पे जाएगा और कल के दिन में कौन यहाँ खेलने आएगा, ये तो आने वाला वक्त बताने वाला है दोस्तों। लगे तो क्षेत्ररक्षण लावायचं आहे, येणार बोरपाडा बिंदास्त लसणे अँड कंपनी। अंपायर प्लीज वॉर्न देम, पंच त्यांना ताकीद द्यायची आहे। युवा नेते एक दानशूर आणि सामाजिक कार्य करणाऱ्या ज्यांचा नेहमीच हातखंड असतो असे आमचे युवा नेते रुपेशजी गुळवी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। स्वागत आणि सन्मान करतात आमच्या भारतीय जनता युवा मोर्चा भिवंडी तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव साहेब, स्वागत आणि सन्मान केला जातोय। रुपेश जी गुळवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। एक युवा नेतृत्व डॅशिंग पर्सनॅलिटी मॅन फ्रॉम निंबोली, हे तेज नवे चषक मध्ये आपला हार्दिक स्वागत। दरम्यान पहिलं आणि शेवटचं षटक, एक षटकाचा सामना असणार नक्कीच। दिशांत भाई एक दानशूर व्यक्तिमत्व युवा नेतृत्व यांचा स्वागत आणि सन्मान निलेशजी गुरव यांच्या हस्ते केलं जात आहे। दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय चरण, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर, गोलंदाज आपण पाहतोय। जोरदार अपील केला जातोय, डोंट वेस्ट द टाइम, लगेचच दुसरा चेंडू फेकण्याकरता सज्ज राहायचंय। मित्रांनो कृपया करून वेळेचं बंधन असणार आहे, सूर्य मात्र सूर्यास्ताला गेलेला याची नोंद घ्या। अगदी बरोबर, आणि खास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नंतर फलंदाजी करावी लागणार आहे। बरोबर, तर याळ मात्र चेंडू हवेत उडवलाय, सहा धावा नक्की येतील। अप्रतिम प्रयत्न होता क्षेत्ररक्षणाचा, मात्र अपयशी ठरतोय, मात्र प्रयत्न करत रहा, कधीतरी आयुष्यामध्ये यश येईल मित्रांनो। दरम्यान सहा धावेनिशी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या फलकावर लागली जाते। दोन चेंडूचा खेळ संपल्यानंतर सात धावा धावसंख्या फलकावर, सहा धावा क्षमा करा, एक कार येतोय। पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेला होता, लगेचच बोरपाडा संघ आपण पाहतोय चरण। मात्र पुढचा चेंडू सन्मान दिला जातो, अतिशय सन्मानजनक चेंडू, चांगला चेंडू आणि चांगला प्रकारचा फटका। दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि गडी बाद होणे संभावना, यस इज अ गॉन, आणि मात्र रनआउटची संधी मिळत साध्य केली जाते। रनआउटच्या स्वरूपात बाद होते फलंदाज, धावसंख्या फलकावर लागली जाते ती सात धावा। तीन चेंडूंचा खेळ संपतोय, सात धावसंख्या फलकावर लागली। दुसरा फलंदाज धावत यायचे मित्र, इव्हिनिंग वॉकला आलाय असं समजून धावत पळत मैदानात ये। दरम्यान आपण पाहतोय सीएम चषक 2018 ची ही कला क्रीडा महोत्सवाची पर्वणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असलेला देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव। दरम्यान आपण पाहतो स्ट्राईकला नवीन फलंदाज मैदान, तो आदेश, तीन चेंडूचा खेळ संपलाय, सात धावा फलकावर लागला, एक गडी तंबूत परतलाय। चरण याने आपली कामगिरी चोख बजावली, एक षटकांचा सामना T20 पेक्षा फास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते या कवाडच्या नगरीमध्ये। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रजनीकांत, एक धाव अर्जित केली जाते नक्कीच। एका बाजूला साऊथ स्टार रजनीकांत आणि दुसऱ्या बाजूला मगाशीच बाद झालेला साऊथ स्टार रामचरण, असे दोन फलंदाज एक गोलंदाज असे दोन खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळाले। दरम्यान आपण धावसंख्येत थोडासा नजर मारत, आठ धावसंख्या फलकावर लागली जाते, दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आठ धावसंख्या फलकावर लागली जाते, पाहिजे दोन चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जात आहेत, नक्कीच एक षटकार किंवा चौकार ठोकण्याचा प्रयत्न जरूर असेल फलंदाजांचा। दरम्यान एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय। मित्र लगेच नवीन फलंदाज पाठवायचा याची नोंद घ्या। फलंदाजाचं नाव अजय, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक, नऊ धावसंख्या फलकावर लागली जाते, नवीन फलंदाज येतोय अजय, पाहायचंय। समीर हवा का झोका देतोय का, आणि मात्र अप्रतिम षटक, एक षटकार जर वगळला तर अप्रतिम लाजवाब कामगिरी। लगेचच वीर तानाजी दापोडे ब संघ
चरण अँड कंपनी सर्व खेळाडूंना विनंती असणार धावत पळत मैदानात यायचं, रांगोळीसारखं सारखं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची. मित्रांनो आपण पाहतोय सीएम चषक 2018 येणार बोरपाडा संघासमोर, 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. निश्चितच आज आम्हाला लाभलेले समालोचक तालुका क्रिकेट मधील ज्येष्ठ समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचं स्वागत सत्कार सन्मान. निश्चितच प्रशांत डोंगरे इंजिनियर आपणास विनंती असेल की आपण आपल्या सुभा असते आम्हाला लाभलेल्या आजच्या दिवसातील समालोचक सुनील पवार सरांचं स्वागत सत्कार सन्मान करायचं आहे. आपण पाहतोय सन्मान केला जातोय सुनील पवार यांचा. धन्यवाद सुनील पवार सर, आपलं बहुमूल्य योगदान आज आम्हाला लाभलेलं. आज आपण संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा आवाज ऐकलेला. ओ टू स्वप्नील ठाकरे. थँक्यू सुभाष धुमाळ सर. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय मित्रांनो, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्कीच एक काटे की टक्कर, काटे का मुकाबला, ईट का जेव्हा पत्थर से आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळेल. नक्कीच खऱ्या अर्थानं हा सामना शेवटपर्यंत माझ्या मते सीझन 2 पर्यंत आपल्याला यादगार राहील. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. निज स्वप्नील ठाकरे दस का दम सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल का पाहूया कुठला संघ बाजी मारतोय. नक्कीच दस का दम जर इथे पाहायला मिळेल नक्कीच, कारण की येणार बोरपाडा संघामध्ये सुद्धा दबंगाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच त्यांना हुडहुड करावं लागेल, त्याशिवाय त्यांचा काम चालणार नाही. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, एक काटे की टक्कर आणि नक्कीच दर्शक जे आपण पाहतो प्रेक्षक पाहतो प्रेक्षक नक्कीच खुश असतील की अशा प्रकारचा सामनाही आपल्याला या सीएम चषकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच भाग्यवान असतील जे दर्शक युट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून थेट प्रेक्षक म्हणजे पाहत असतील किंवा इथे उपस्थित सर्व प्रेक्षक. 6 चेंडू 10 धावा चरण पाहायचंय. स्ट्रायकिंग एंडला बिंदास्त बिंदास्त फलंदाज, याला चेंडू हवेत उडवलाय, झेल होतोय का आणि मात्र झेल सुटला जातोय, जीवदान दिलं जातंय. हाच तो खेळाडू, हाच तो क्षेत्ररक्षक ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये याच दोन संघांच्या दरम्यान एक झेल सोडला होता. निश्चित स्वप्नील ठाकरे हा झेल मात्र माग ठरू शकतोय वीर तानाजी दापोडे बिया संघाला. नक्कीच, कारण की खेळ म्हटलं क्रिकेटचा खेळ म्हटलं फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं ठरतं. गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही तर त्या खेळाला काही अर्थ उरत नाही. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं चरण. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. जसजसा चेंडू पडेल तसतसा मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र इथे वाढताना पाहायला मिळतील. चेंडू पडतोय याळ मात्र चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा झेल घेण्याची नामी संधी उपलब्ध होते आणि येस बिंदास सारखा बिंदास खेळाडूचं वादळ मात्र इथं शांत केलं जात आहे चरण याच्या माध्यमातून. आपण पाहतोय व्यासपीठात समालोचन कक्षासमोर निलेशजी गुराव भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण तसेच त्यांच्यासोबत सर्व त्यांचे मित्रपरिवार. क्षेत्ररक्षण पांगवायचं आहे, एक मोठा हादरा बसतोय. आता मात्र समीकरण थोडस कठीण होताना पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 8 धावा प्रतीक येतोय. चार चेंडू 8 धावांची आवश्यकता पाहायचंय. आज की शाम किसके नाम होने वाले, आजचा आजची संध्याकाळ कोणाच्या नावावर होणार. चरण अष्टपैलू कामगिरी केली जात आहे. पुन्हा एकदा चरण आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज फलंदाज प्रतीक का, याळ मात्र पुन्हा स्ट्राइक केला एक क्लासिकल स्ट्रोक आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. जशा प्रकारचा चेंडू तशाच प्रकारचा फटका आणि तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण तशाच प्रकारचा याळ मात्र गोलंदाजाकडून कसब दाखवला जात आहे. अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन नक्कीच. यावेळेला मात्र युवराज सिंग मोहम्मद केब जॉन्टी रोड्स अशा खेळाडूंची आठवण करून देणारा क्षण आहे. आम्ही सुद्धा थोड्या वेळाकरता थोडस आमचं माइंड सुन्न झालं ह्या क्षणाकरता की कोणाचं नाव नक्की घ्यायचं. तर नक्कीच एक अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन मित्रांनो. या सामना कोणी जिंकू दे कोणी हरू दे मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय, सीएम चषकचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही संघाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. नक्कीच प्रेक्षक घरी जाऊन स्वप्नात सुद्धा या सामन्याचं चित्र त्यांना पाहायला नक्कीच आठव
नेईल त्याला या सामन्याच्या दरम्यान. पुढचा चेंडू पडतोय. धाव संख्या 7 धावांची आवश्यकता आहे. अळ मात्र एक धाव. एक धावनेशी धाव संख्या भर धाव संख्या फळकावर लागली जाते. ते 4 धावा. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. चरण याला आपण अगोदरच्या सामन्यात पाहिलं होतं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्याने केलं होतं आणि नक्कीच एक अष्टपैलू कामगिरी केली जाते. दोन्ही संघ जर पाहिलं तर नक्कीच जीव तोडून या सामन्याला जिंकण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान पुन्हा एकदा पहिला यावेळेला चेंडू पडतोय चरण. याळ मात्र चरण याची मात्र घसरण चालू होते. एक धाव येते आणि एक धाव नाही धाव संख्या तर धाव संख्या फळकावर लागली जाते. ती 5 धावा. आता मात्र पंजा मारावा लागणार. 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू. पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपात एकदा बघा कश्मकश भरा मुकाबला. जसजसा चेंडू पडतोय तस तसा मात्र सामना बॅलन्सिंग स्थितीत आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू जर निर्धाव टाकला तर नक्कीच एक गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकाराची आवश्यकता भासेल. नक्की थोडासा मानसिक प्रेशर त्याच्यावर आलेला दिसतोय. पाहायचंय पुन्हा एकदा चेंडू पडतोय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मात्र स्टेअर केला जात आहे. चेंडू अवैध. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल का. मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. रन नसणार. 2 धावा मिळतात. धाव संख्या 5 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा. 1 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा तोच क्षण तेच समीकरण. पाहायचं अगोदरच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल का. ही तो येणारी वेळ ठरणार मित्रांनो. कारण की 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तेच समीकरण. आता ती वेळ येणार नाही सुभाष तुम्हाला. कारण का आमचे स्वयंसेवक चारही बाजूला तटस्थ आता उभे आहेत. नक्कीच. 1 चेंडू 2 धावा. नक्की आज सखाराम महाराजांचा कौल कोणाच्या दिशेने जातोय कुठल्या संघाच्या दिशेने वाटचाल करतोय ही येणार वेळ. 1 चेंडू 2 धावा. योगायोग आपण पाहतोय. 1 चेंडू आणि पुन्हा एकदा 2 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच एक कोइन्सिडन्स बघा की 1 चेंडू 2 धावा असं वाटतं. तोच सामना परत आपण पाहतोय टीव्हीवर हायलाइट्स पाहतोय. याळ मात्र चेंडूला बिरकावून दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळा वीर तानाजी दापोडे संघ विजयी होतोय. अति उत्साह.